नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये बी एम एसचा तिसरा राऊंड संपलेला आहे. उद्या 28 तारखेपर्यंत प्रवेशासाठी वेळ आहे. यानंतर जो राऊंड होणार आहे तो ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड होईल. तिसरा राऊंडपर्यंत ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला, ज्यांनी जॉईन केलं, तेही विद्यार्थी पुढच्या राऊंडमध्ये भाग घेऊ शकत नाही. आणि ज्यांना ॲडमिशन मिळालं पण त्यांनी घेतलं नाही, तेही मुलं पुढच्या राऊंडसाठी इलिजिबल नसतात जो नियम आहे त्यानुसार. परंतु ज्यांचे मार्कच कमी आहेत, स्कोअर कमी आहे, ज्यांनी आत्तापर्यंत प्रयत्न करूनही ॲडमिशन ज्यांना मिळालेलं नाही आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण MP प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यापूर्वी कर्नाटकमध्ये ॲडमिशन संदर्भानं व्हिडिओ पोस्ट केला होता. आज आपण UPमध्ये ॲडमिशनच्या संदर्भानं व्हिडिओ पोस्ट करतो आहे. आता नॉर्मली UPमध्ये जाण्याचं फक्त एक महत्त्वाचं कारण म्हणजे बजेट फार कमी असतं. साधारण 2,04,000 रुपये ही ऑफिशियली फीस आहे. 4.5 वर्षाचे हे साधारण 9,18,000 रुपये होतात. आपण राऊंड फिगर 10 लाख जरी पकडले तरीही हे सर्वसामान्य पालकांच्या बजेटमधला विषय आहे. 2,04,000च्या ऐवजी समजा 2,25,000 किंवा 2,20,000 जरी लागले तरी हे 10 लाखामध्ये हे गणित बसतं. तर त्या संदर्भानं काही महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे. त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. आता महाराष्ट्रामध्ये जे मॅनेजमेंट कोट्यामध्ये जाणारे विद्यार्थी आहे त्यांचं साधारण टेंटेटिव्ह बजेट जर आपण विचारात घेतलं तर किमान 25 लाख रुपये लागतात. कर्नाटकमध्ये साधारण 12 लाखापासून 15-16 लाखापर्यंत हे बजेट आहे. MPमध्ये साधारण 15 लाखाच्या पुढे हे बजेट आता गेलेलं आहे, कारण सगळ्या कॉलेजनी आतोनात फीस वाढवलेली आहे. जिथं 2.5 लाख फीस होती आता तिथं 3.25 लाख फीस झालेली आहे. त्यामुळं सर्वसामान्य पालकांच्या बजेटच्या बाहेरचा हा विषय आहे. आणि त्यातही बरेचसे डिपॉझिट, मिसलेनियस एक्सपेन्सेस, हॉस्टेलची फीसुद्धा बऱ्यापैकी सगळ्या ठिकाणी वाढवलेली आहे. त्यामुळं एखाद्याला शिक्षण घ्यायचंच आहे परंतु बजेट कमी आहे तर त्याला पर्याय म्हणून आपण UPकडे पाहू शकतो. UPच्या संदर्भानं यापूर्वी ऑलरेडी 2 राऊंड पूर्ण झालेले आहे. तिसऱ्या राऊंडची रजिस्ट्रेशन प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. सो ज्यांना साधारण 2,00,000, 2,10,000, 15,000 रुपये प्रतिवर्ष फीज भरण्याची ज्यांची तयारी आहे, मार्क्स कमी असेल तरी पण ते ॲडमिशन होऊ शकतं. कसं होऊ शकतं ते पण सांगतो. कॅटेगरी वाईज जे क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे सगळ्या मुलांचा, तो महाराष्ट्रामध्ये 127 आहे जसा ऑल इंडियात आहे. ओपनचा EWSचा 162 आहे जसा ऑल इंडियात आहे. जेव्हा विद्यार्थी बाहेर राज्यामध्ये प्रवेश घेतो तर तिथं त्याला ओपनचा क्रायटेरिया जो येतो लागू होतो. म्हणजे काय, PCBला 150 गुण असावेत आणि नीटचा जो स्कोर आहे तो 162 असावा. परंतु या गोष्टीला अपवाद असतो ऑल इंडिया कोटा, जिथं तुम्हाला कॅटेगरीमध्ये 127 विद्यार्थ्याला अर्ज करता येतो. ग्रुपला कमी मार्क्स असतील तरी अर्ज करता येतो. तर UPमध्ये पण ही संधी उपलब्ध असते. तर तिथं फक्त एकच आहे की जर एखादा विद्यार्थी एखाद्या कॅटेगरीत बिलॉंग करतो तर त्यांच्याकडे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट उपलब्ध असलं पाहिजे. सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट जर तुमच्याकडे उपलब्ध असेल आणि 162 कमी गुण तुमच्याकडे आहेत, 150 आहेत, 155 आहेत, 158 आहेत, 140 आहेत, कॅटेगरीमध्ये तुम्ही बिलॉंग करता, तरी तुम्हाला तिकडं रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घेऊन ॲडमिशन आम्हाला करून देता येऊ शकतं. नियमाप्रमाणे लिगल जे आहेत तेच आम्ही करू, अनलिगल काही करणार नाही. ॲज पर रूल जे पॉसिबल आहे तेच तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगतो आहे. सो असे विद्यार्थी ज्यांचे 127 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क आहेत परंतु ते SC ST किंवा OBCमध्ये बिलॉंग करतात, सेंट्रलच्या संदर्भाने सांगतोय, त्यांच्याकडे सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट असावं. ते SC ST किंवा OBCमध्ये बिलॉंग करणारे असावेत. ज्यांचा स्कोअर 127 अबव आहे असे मुलांना आपल्याला UPमध्ये ॲडमिशन करून देता येईल. अर्थात ते BMSच्या संदर्भाने सांगतोय. त्यानंतर जे ओपनचे आहेत, अर्थात 162 क्रायटेरिया आहे, ज्यांना 162 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स आहेत त्यांनासुद्धा आपल्याला UPमध्ये ॲडमिशन करून देता येईल. ऑलरेडी आपल्याकडं आता साधारण 2 ते 3 मुलींचे ॲडमिशन्स आपण UPसाठी फायनल केलेले आहेत. आपल्यापैकी कुणीही ज्याला 130-140 मार्क्स आहेत, 150 मार्क्स आहेत, कॅटेगरीमध्ये आहेत, सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट आहे, नसेल तरी काढू शकता, तेवढा वेळ तुमच्याकडे आहेत. नॉर्मली अर्ज केल्यानंतर 3-4 दिवसात, आठवड्याभरात सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट मिळू शकतं. सो ते काढायलासुद्धा तुम्हाला तेवढा साधारण वेळ कदाचित आपल्याला उपलब्ध होईल. सो जे जे असे विद्यार्थी असतील की ज्यांचं बजेट साधारण 10 लाखाचं आहे, BMS करायचं आहे, टप्प्याटप्प्याने फीज भरायची तयारी आहे, अशा विद्यार्थ्यांनी आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा.
एक अतिशय जबरदस्त अशी ही संधी आहे. तिसऱ्या राऊंडची रजिस्ट्रेशन प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. दोन राऊंड ऑलरेडी पूर्ण झालेले आहेत. जेवढे आपले विद्यार्थी एकत्र येतील अशा सगळ्या विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी एकाच कॉलेजला ॲडमिशन देण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. ऑलरेडी 2 ते 3 मुलींचं आपल्याकडे एनरोलमेंट झालेलं आहे. सो जे पण आपल्यापैकी इच्छुक असतील त्यांनी कृपया या व्हिडिओमध्ये ज्या माहिती दिली त्याप्रमाणे तुम्ही बसत असाल तर एकदा ऑफिसला येऊन भेटा. परत एकदा सविस्तर माहिती तुम्हाला दिली जाईल आणि मग तुम्हाला ॲडमिशनचा निर्णय घेणं सोयीचं होईल. सो हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा. आणि अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आता या सगळ्या प्रक्रिया आलेल्या आहेत. सो रिपीट करायचं नाही आहे, स्कोरही कमी आहे, महाराष्ट्राचं बजेट नाही, MPit पण होत नाही आहे, तर अशा मुलांनी हा व्हिडिओ समजून घ्या आणि याप्रमाणे जे ही प्रक्रिया आपल्याला पूर्ण करून द्यायची जबाबदारी आम्ही घेतो आणि तुमचं ॲडमिशन आम्ही मार्गी लावून देऊ. ठीक आहे, या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.